महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यात शेतमजुरांची चणचण भासत असल्यानं मध्य प्रदेश व त्या सीमावर्ती भागात राहणारे अनेक आदिवासी मजूर रब्बी पिकाच्या सोंगणीसाठी महाराष्ट्रात येतात. आदिवासी समाजाचा मुख्य सण होळी असल्यानं त्यांनी आपली होळी त्या त्या भागात राहून पारंपरिक पद्धतीनं साजरी केली. महाराष्ट्र सीमावर्ती भागात मध्य प्रदेशातील बैजदे बैतूल खरगोनेतून आदिवासी शेतमजूर मजुरी करण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत. पिकांच्या सोंगणीसाठी रोजगारासाठी दाखल झालेल्या या आदिवासींनी पारंपरिक होळी साजरी केली. त्यांना आपल्या गावी जाऊन परत येणं शक्य नसल्याने यावर्षीची होळी त्यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध भागात पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे साजरी केली. होळी धुळवडीच्या दिवशी महिलांनी रिवाजाप्रमाणे पेहराव घालून नटून तटून पुरुषांबरोबर आदिवासी वाद्यांच्या तालावर ताल धरला. गावभर वाजत गाजत फिरून ठिकठिकाणी महिलांच्या घोळक्याने ठेका घेऊन आदिवासी नृत्य सादर केलं. अशा प्रकारचे नृत्य करून नागरिकांकडून फगवा म्हणजेच जोगवा वसूल केला जातो. गावकऱ्यांना असल्या नृत्याचे माहीत नसल्याने व या चालीरीतीप्रमाणे पहिल्यांदाच होळी पाहायला मिळाल्याने ग्रामस्थांनीही आदिवासी नृत्याचा आनंद लुटला. अनेक जण फगव्यासाठी गावी जातात, परंतु मग ते पुढील हंगामापर्यंत परत येत नाहीत. उर्वरित राहिलेला हंगाम पूर्ण करूनच आम्ही गावी परतणार, असं आदिवासी बांधवाने विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. हमारा ये फागुन बड़ा त्योहार है, 12 महीने में इसको बहुत बड़े मानते हैं. और हम ये महाराष्ट्र के अंदर में सीजन के लिए आए हैं, और इस सीजन के वजह से हमारे से गांव में जाना नहीं हो चुका है, इसलिए यहाँ हम बड़ा त्योहार मना रहा. यहाँ काय के लिए आए थे आप? यहाँ ये चने सूंघने के लिए. चना सूंघने के लिए? क्योंकि उधर मजदूरी नहीं मिलती. वहाँ मजदूरी मध्य प्रदेश उधर नहीं मिलती है, इसलिए महाराष्ट्र में आए है. और ये सीजन रह गया, इसलिए हमारे होली में नहीं जा पाए. होली में नहीं जा पा रहे तो आप यहाँ पे होली मना रहा? किस तरह से होली मना रहे? इस तरह से मना रहा है कि हमारा बहुत बड़े से बड़े 12 महीने के एक होली होते हैं, उसलिए हम मानते हैं. हमारे आदिवासी में ऐसे चलते हैं, रीति रिवाज है, उसलिए हम मानते हैं, भाग गाते हैं, गाने गाते हैं, नाचते कूदते हैं. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.